आपल्या हिंदू धर्मात तुळस मातेचे फार महत्व आहे। प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळशी असतेच। तुळशीचे रोप हे औषधी तर आहेच, त्याशिवाय धार्मिक दृष्ट्याही त्याचे फार महत्व आहे। इतर सर्व झाडाझुडपांपेक्षा तुळशीच्या रोपाचे जास्त महत्व आहे। तुळशीमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता असते। ज्यांच्या दारात तुळस असते त्यांच्या घरावर कोणत्याही प्रकारची वाईट व नकारात्मक ऊर्जा प्रभाव टाकू शकत नाही। कोणत्याही प्रकारची काळी जादू त्यांच्यावर आपला प्रभाव पाडू शकत नाही। तुळशीच्या रोपाला लक्ष्मी प्रदान करणारे रोपही मानले जाते। ज्यांच्या घरी तुळशीचे रोप लावलेले असते त्यांच्यावर श्रीहरी विष्णू भगवंतांची सदैव कृपा राहते। जे व्यक्ती नित्य नियमाने तुळस मातेचे पूजन करतात त्यांच्या जीवनात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही। तुळस मातेचे पूजन करताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की तुळशी जवळ कधीही केर कचरा धूळ माती जमा होऊ देऊ नये। तुळशीमध्ये इतर कोणतीही झाडांची रोपे लावू नयेत। तसेच इतर कोणते गवत उगवलेले असेल तर तेही लगेचच काढून टाकावे। तुळशी जवळ स्वच्छता ठेवावी। तुळशी वृंदावनाजवळ कधीही चप्पल बूट काढू नये। तसेच जाता येता तुळशीला स्पर्श करू नये। तुळस म्हणजे साक्षात देवी आहे म्हणून तिचे योग्य ते पावित्र्य राखावे। तुळशीमध्ये महादेवांचे शिवलिंग कधीही ठेवू नये। आपण तुळशीमध्ये श्रीहरी विष्णू भगवंत स्वरूप शालिग्राम ठेवू शकतो। तुळस मातेला दररोज जल अर्पण करावे व सकाळ संध्याकाळ तिचे पूजन करावे आणि संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावावा। तुळशीचे दररोज पूजन करावे आणि तुळशीला पाणी अर्पण करावे। परंतु एकादशीच्या दिवशी व रविवारी तुळस मातेला पाणी अर्पण करू नये। कारण असे म्हणतात की या दिवशी तुळस मातेचे व्रत असते आणि या दिवशी जर आपण तुळस मातेला पाणी अर्पण केले तर तुळस मातेचे व्रत मोडते आणि त्याचा दोष आपल्याला लागतो। म्हणून एकादशीच्या दिवशी व रविवारी तुळस मातेला कधीही चुकूनही पाणी अर्पण करू नये आणि पापाचे भागीदार बनू नये। त्याशिवाय एकादशीच्या दिवशी तुळस मातेला पाणी अर्पण केल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्या जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात। म्हणून ही चूक करू नये। तुळस मातेला आपण जे पाणी अर्पण करतो ते पाणी अगदी स्वच्छ असावे। जे पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो असेच पाणी तुळस मातेला अर्पण करावे। खरात अस्वच्छ पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये। त्याशिवाय तुळस मातेला पाणी अर्पण करताना कोणत्याही भांड्याने तुळशीला जल अर्पण करू नये। तांब्याचा तांब्या घेऊन त्या तांब्याने तुळशीला पाणी अर्पण करावे। काही व्यक्ती काय करतात की देवांना स्नान घातले की ते पाणी तुळशी वृंदावनात टाकतात, परंतु हे अगदी चुकीचे आहे। तुळस ही आपली माताच आहे आणि सर्व देवी देवतांची स्नानाची पाणी तुळशीला टाकणे म्हणजे तिचा अनादर करणे होय। म्हणून इतर कोणत्याही झाडाला हे पाणी टाकावे, परंतु तुळशीमध्ये हे पाणी टाकू नये। स्नान केल्याशिवाय तुळस मातेला स्पर्श करू नये आणि पाणीही अर्पण करू नये। तुळस मातेला दररोज सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण करावे। संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळस मातेला कधीही पाणी अर्पण करू नये। पुराणांमध्ये असा उल्लेख येतो की तुळशीला आपण ज्यावेळी पाणी अर्पण करतो त्यावेळी शक्यतो आपल्या अंगावर शिवलेले कपडे नसावेत, तर अंगाला फक्त गुंडाळलेले असे वस्त्र असावे। अखंड वस्त्राने तुळशीला पाणी अर्पण करावे। शिवलेले कपडे घालून तुळशीला पाणी अर्पण केल्यास त्याचा आपल्याला हवा तसा उपयोग होत नाही। धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ ही सूर्योदयाची वेळ आहे। असे मानले जाते की सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण केल्यास आपल्याला विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातूनही आपल्याला मुक्ती मिळते। तुळशीला योग्य तेवढेच पाणी अर्पण करावे। प्रमाणापेक्षा जास्त पाणी तुळशीला अर्पण करू नये। जास्त पाणी तुळशीला अर्पण केल्यास यामुळे तुळशीची मुळे कुसतात आणि तुळशीचे रोप वाळून जाते आणि दारातील तुळस वाळणे म्हणजे अशुभ लक्षण मानले जाते। तुळस कधीही दक्षिण दिशेला असू नये। जर घराच्या दक्षिण दिशेला तुळस लावलेली असेल तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तसेच त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। मित्रांनो,
वीडियो तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। वीडियो आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।